नागपूर जिल्ह्यात मागील 2 दिवसात 3 जणांचा वीज पडून मृत्यू झाल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. विजेच्या कडकडाटाच्या काळात घराबाहेर पडू नका, सतर्क रहा असे आवाहन जिल्हाधिकारी आर विमला यांनी केले आहे. नागपूर जिल्ह्यात मान्सून कालावधीला सुरुवात झाली आहे. यावर्षी 100% जास्त पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळामध्ये नैसर्गिक तथा मानवनिर्मित आपत्ती उद्भवण्याची शक्यता असते. यामुळे मनुष्य, पशु आणि घरे, शेती, पायाभूत सुविधा तसेच पर्यावरणाचे देखील नुकसान होते. यासाठी सतर्कता हाच यावरील रामबाण उपाय असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. जिल्ह्यात आपत्तीमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होते. यामध्ये प्रामुख्याने वीज पडून तसेच नदी नाल्यांच्या पुरामध्ये वाहून जाण्याचे प्रमाण अधिक असते. गेल्या वर्षी थोडे थोडके नव्हे 20 लोकांचा मृत्यू वीज पडून तर 12 लोकांचा मृत्यू हा नदी नाल्यात वाहून गेल्याने झालाय. गेल्या 2 दिवसांपूर्वी 3 लोकांचा वीज पडून मृत्यू झालाय. त्यामुळे यावर्षी अधिक सतर्कता बाळगून नागरिकांनी स्वरक्षण करावे असेही आवाहन त्यांनी केले. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. विजेच्या कडकडाटाच्या काळात घराबाहेर पडू नका, सतर्क रहा. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.